आणि मग सातव्या टर्मलाही मतदान होते है तर जनतेच्या मनात सकारात्मक 53% मतदान हे मोदीजींच्या आणि भाजपच्या बाजूने झालेलं आहे। इतिहासातील सगळ्यात मोठा विजय आणि त्याचा सगळं वर्टिकल्स जर आपण केलं तर वेगवेगळ्या विषयातली सुद्धा विशेषत्व जाणवतात। जसं आदिवासी आरक्षित 27 जागा गुजरात मध्ये आहेत, त्यातल्या 23 जागा भारतीय जनता पार्टी जिंकली। एससी एसटी आमच्या समाजाला राखीव असलेल्या 13 जागा आहेत, त्यापैकी 11 जागा भारतीय जनता पक्ष जिंकला। आणि एंटी इनकम्बन्सी हा काही शब्द असतो ना, तो मोदीजींच्या नेतृत्वाला आणि भारतीय जनता पक्षात गुजरात लागलाच नाही, खरं तर प्रो इनकम्बन्सी अशा स्वरूपाचं मतदान 53% सामान्य जनतेने केलं। हिमाचल मध्ये सुद्धा 1% फरक आहे। खरं तर हिमाचलचं राजकारण आपण बघितलं तर लक्षात येईल, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी पक्षाला एकतर्फा मतदान पडतं आणि मग परत पुढच्या वेळेला विरोधी पक्षाकडून अन्य पक्षाकडे जाताना निवडून येणाऱ्या पक्षाला एकतर्फा मतदान पडतं। पण हिमाचलमध्येही जवळजवळ मतदान झालं, गणिती शास्त्रात हा पराभव आम्ही मान्य केला किंवा झाला। विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने नाकारलंय हे त्या ठिकाणी दिसतंय, आणि म्हणून सातत्याने मोदीजींवर टीका करणं, गरीब कल्याणच्या योजनेवर टीका करणं, आंतरराष्ट्रीय स्वरूपावर भारताची मजबूत प्रतिमा होते या विषयावर टीका करणं, किंबहुना G20 देशाचं नेतृत्व भारताकडे आलंय या विषयावर टीका करणं, करोनाच्या काळात केलेल्या सेवेच्या माध्यमाच्या विषयावर विरोधकांनी टीका करणं, आणि आर्थिक परिस्थिती जगात मंदीची असताना जगात सर्वकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मग रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये जी परिस्थिती जगात आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत मजबूत उभा राहतोय तरी त्याच्यावर टीका करणं, या सगळ्या विरोधकांच्या प्रचाराला जनतेने नाकारलंय। आणि तेच आपल्याला दिसतं, केवळ राजकीय पटलावर जनतेने मतदानातून नाकारलं तर आहेच, पण सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नाही। आणि त्यामुळे सत्याची बाजू सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा विरोधक हरले दिसत आहे। आणि म्हणून राफेलच्या वेळेचा प्रचार असेल, पेगासिसच्या प्रकरणात असेल, सेंट्रल विस्टाच्या प्रकरणात असेल, नोटबंदीच्या प्रकरणात असेल, खोटा प्रचार विरोधकांनी केला, न्यायालयापर्यंत प्रकरणं गेली आणि न्यायालयामध्ये सुद्धा धूळ खावी लागली, सत्य हे ताऊन सलाखून अजून उजळून निघालं हे त्या ठिकाणी स्पष्ट येत आहे। येत्या वर्षभरामध्ये त्रिपुरा, मेघालय, नागालँड, कर्नाटक, मिझोराम, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 9 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, आणि त्या 9 राज्यातल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी पूर्ण व्यूहरचना, मार्गदर्शन आणि त्याबद्दलची कारवाई, ही विजयाकडे आम्ही कसं जाऊ याबद्दल सुद्धा मार्गदर्शन या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आम्हाला झालं। आणि बरोबरीने तेलंगणा असेल किंवा राजस्थान छत्तीसगड असेल, इकडच्या आता सरकारांच्या विरोधात जनमत एकत्रित होत आहे, ते जनमत एकत्रित करण्याचं कामही त्या त्या ठिकाणची भारतीय जनता पार्टी अतिशय आक्रमकपणे त्या ठिकाणी करील। या गोष्टीचाही विशेष उल्लेख केला पाहिजे की प्रधानमंत्र्यांच्या एका अर्थाने केलेल्या निर्णयाचा
स्वीकार देशात किती होतो, तर हर घर तिरंगा हे अभियान घोषित केल्यानंतर आपल्या देशाच्या अमृत महोत्सवामध्ये 25 ते 30 कोटी घरांमध्ये हा तिरंगा हर घर तिरंगाचा कार्यक्रम राबवण्यात आला।